एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे. त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. सर काय सांगाल, महाविकास आघाडीसोबत युती संदर्भात कुठली युती कोणाबरोबर तुमच्याकडे काय माहिती आहे? म्हणजे कोणत्या युतीविषयी? महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार आहे आणि तीन पक्षाचं सरकार राहील, हे चौथा कोण पाचवा कोण ह्याच्यामध्ये तुम्ही कशा करता पडत आहे? बघा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षसुद्धा, महाराष्ट्रातले जे हे आमचे जे पक्ष आहेत प्रमुख, हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारानं चालणारे पक्ष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर्श आहेत, आदर्श आहेत. एखाद्या पक्षाचे नेते औरंगजेबाच्या पुढे कबरीपुढे जाऊन गुडघे टेकतात आणि औरंगजेब त्यांचा आदर्श आहे हे महाराष्ट्राचे आदर्श होऊ शकत नाहीत किंवा शिवसेनेचे आदर्श होऊ शकत नाहीत, एक लक्षात घ्या. त्याच्यावर अफवा आहेत आणि एमआयएम आणि भारतीय जनता पक्षाची छुपी युती आहे हे तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये पाहिलेलं आहे, बंगालमध्येही पाहिलं आहे. त्यामुळे जे आधीच भारतीय जनता पक्षाबरोबर छुप्या युतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध येऊ शकत नाही. ठीक आहे, त्यांचं म्हणणं की आतापर्यंत भाजपचं बी टीम म्हणून अण्णाला संबोधलं जातं, ते बी टीमच आहेत हे उत्तर प्रदेशमध्ये स्पष्ट झालं आहे, बंगालमध्येही आम्ही पाहिलं. जर त्यांना भारतीय जनता पक्षाचा पराभव उत्तर प्रदेशमध्ये करायचा होता तर त्याने खूप काळजीपूर्वक पावलं टाकायला पाहिजे होते. आमचं स्पष्ट मत आहे, औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणी असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचे आदर्श होऊ शकत नाहीत आणि त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचे उघड किंवा छुपी हात मिळवणे आमची होऊ शकत नाही. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हात मिळवणे आहे ती त्यांना लखलाप ठरव. सर, इम्तियाज जलीलने महाविकास आघाडीके साथ जॉईन करण्याची? नाही, देखिए, इम्तियाज जलील जी मेंबर ऑफ पार्लियामेंट है, हमारी भी उनकी दिल्ली में मुलाकात होती है. किसी के साथ मुलाकात होगी उसका मतलब अलायंस हो गया, ऐसा नहीं होता है. बात ऐसी है, महाराष्ट्र में तीन पार्टी की सरकार है, शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, चौथा उसमें कोई नहीं आएगा, तीन ही रहेंगे. दूसरी बात है एमआईएम, छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज ये हमेशा महाराष्ट्र के युग पुरुष और आदर्श रहे. छत्रपति शिवाजी महाराज के विचारों से ही शिवसेना बनी है और आगे काम करते रहे. तो ऐसे औरंगजेब के सामने घुटने टेकने वाली, उनके कब्र के सामने घुटने टेकने वाले जो पार्टी है उनके साथ हमारा कैसा अलायंस होगा, आप सोच भी कैसे सकते हो? ये सोचना भी गलत है, ये सोचना एक बीमारी है. और दूसरी बात, एमआईएम और उनके नेता और बीजेपी के साथ एक सीक्रेट अलायंस है. यूपी में आपने देखा होगा, तो जो ऑलरेडी बीजेपी के साथ सीक्रेट अलायंस में है उनके साथ हम दूर से ही उनको नमस्कार करते हैं. बस, धन्यवाद. 25 आमदार नाराज आहेत, पुन्हा ते रावसाहेब म्हणाले की ते 25 नाराज आमदार पूर्ण आमच्याकडे येतील. काल रंगपंचमी धुलीवंदन काहीतरी धुळवड होती, लोक धुळवाडीला नशा करतात, भांग पितात, अशी काही परंपरा आहे. पण माझ्याकडे अशी माहिती नाही की रावसाहेब दानवे भांग पितात. रावसाहेब दानवे भांग वगैरे पित नाहीत, माझे चांगले मित्र आहेत ते, मी त्यांना अनेक वर्ष पाहतो, दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना भांगीची नशा किंवा इतर कुठली नशा करण्याची त्यांना आवश्यकता पडले तरी पण ते असं कोणत्या नशेमध्ये बोलले काजू वडीला मला माहीत नाही. ते 25 बोलले आहेत, कदाचित त्यांना 175 बोलायचं असेल की 175 आमदार महाविकास आघाडीच्या आमच्या संपर्कात आहेत. स्लिप ऑफ टंग झाली असेल, घ्या ना.
मग थांबलाय कशा करता तुम्ही, कोणाची वाट पाहताय आणि या फुसकूला कोणासाठी सोडताय? उद्या मी म्हटलं की तुमचे 50 आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि आहेतच आहेतच, तर तुम्ही काय म्हणाल? पण आता होळी संपलेली आहे, रात्री नशा उतरली असेल, काल काय बोललो हे तर आज बहुतेक आठवणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.